नमस्कार, मी संदीप कसालकर. इंडिया 24 तास मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. आता किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर आहेत. गेले 3 दिवस मुंबई आणि पुणे ईडीच्या कारवाईने हादरलाय. या 3 दिवसात ईडीनं जवळपास 16 ते 17 ठिकाणी छापेमारी केली आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ईडीनं ठाकरे गटाशी संबंधितांवर गळफास आवळलाय. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घरीही छापेमारी करण्यात आली आहे, त्यामुळे ठाकरे गटात चिंतेचं वातावरण पसरलंय. महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाची कोंडी केली जात असल्यानं आता ठाकरे गटही आक्रमक झालेलं आहे. असं असताना आता मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा ईडीच्या रडारवर आल्या आहेत. किशोरी पेडणेकर महापौर असताना कोविड घोटाळा झाला होता. कोविड टेंडर प्रक्रियेत हा घोटाळा झाला होता. या प्रक्रियेत किशोरी पेडणेकर यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली जाणार आहे. किशोरी पेडणेकर यांना लवकरच समन्स बजावून चौकशीला बोलवलं जाण्याची शक्यताही वर्तवली जाते. किशोरी पेडणेकर या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आक्रमक नेते आहेत. कोरोना काळात त्यांनी चांगलं काम केलं होतं, मात्र आता त्यांचीही चौकशी होणार असल्याचं वृत्त येऊन धडकल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे. दरम्यान कोविड घोटाळा झाला तेव्हा यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. टेंडर प्रक्रिया आणि प्रस्ताव मंजूर करून घेणे याचा थेट संबंध स्थायी समितीशी येत असतो. स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तो सभागृहात येतो आणि सभागृहात महापौर तो प्रस्ताव मंजूर करत असतात. असं असताना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना चौकशीसाठी का बोलवलं जात नाही असा सवाल शिवसैनिकांमधून केला जातोय. यशवंत जाधव हे केवळ शिंदे गटात असल्यामुळेच त्यांना अभय दिलं जात आहे का? भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्या चौकशीची सुरुवात हे स्थायी समितीपासूनच झाली पाहिजे असंही या शिवसैनिकांचं म्हणणं आहे.